नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ग सातवा भूगोल त्यामधील आपण भरती आणि ओहोटी या चॅप्टरबद्दल माहिती पाहूया. बघा, आपण जेव्हा समुद्राच्या काठी नेहमी जातो त्यावेळेस आपण जर समजा बायका निरीक्षण केलं सकाळी आणि संध्याकाळी, त्यावेळेस आपल्याला मूळच्या स्थितीपासून पाणी थोडं आतमध्ये आणि मूळच्या स्थितीपासून पाणी काही वेळेस मागं सरकलं आपल्याला पाहायला मिळते. नेहमी एकाच समुद्राचं पाणी मागे आणि समोर का जात असावं, काय नेमकं स्थिती असतं, असा प्रश्न आपल्याला म्हणजे साहजिकच आपल्या डोळ्यासमोर आला असणार. आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाल्यावर आपल्याला नेमकं त्या गोष्टीची माहिती जाणून घ्यायची असते, नेमकं का होत असणार. कारण की पाणी मागे सरकणे आणि समोर सरकणे ही काही म्हणजे साधारण स्थिती नाही, ही नैसर्गिक स्थिती आणि ही रोज आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस समुद्राचं पाणी समुद्राच्या मूळच्या स्थितीपासून जेव्हा मागे सरकते त्यावेळेस आपण त्या स्थितीला ओहोटी, आणि ज्यावेळेस समुद्राचं पाणी मूळच्या स्थितीपासून म्हणजे समोर आलेलं असते त्या स्थितीला आपण भरती असं म्हणतो. ही स्थिती आपल्याला रोज पाहायला मिळते, कारण की प्रत्येक दिवसामध्ये दोन मुळी आपल्याला ही स्थिती पाहायला मिळतात. कारण की 12 तास 25 मिनिटांनी ह्या स्थितीमध्ये आपल्याला रोज फरक पाहायला मिळतो. नेमकं का होत असणार ही स्थिती आपल्याला जाणून घ्यायची असते, कारण की हा प्रश्न जोपर्यंत आपल्याला निर्माण आपल्या डोळ्यासमोर झालेला आहे त्याचं उत्तर जोपर्यंत आपण शोधणार नाही तोपर्यंत आपल्याला काही स्वस्थ बसू येणार नाही. म्हणून आपल्याला ही गोष्ट रोज का होते यावर आपल्याला नेहमीप्रमाणे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यामध्ये असणारं पृथ्वी बल आणि पृथ्वीमध्ये असणारं केंद्रस्थानी बल आपल्याला नेहमी कार्य करते. बघा, या ठिकाणी केंद्रस्थानी बल, पृथ्वीचं केंद्रस्थानी बल आपल्याला त्या स्थितीवर अत्यंत कार्य करतो. नेमकं पृथ्वीचं केंद्रस्थानी बल म्हणजे काय, आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवायची, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते. ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यावेळेस तिच्यामध्ये केंद्रस्थानी बल निर्माण होते. केंद्रस्थानी बल तुम्हाला समजून घ्या, साधारणपणे तुम्हाला जर समजून घ्यायचं फरक करून पाहायचं असतं तर एका बाटलीमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि ते पाणी आपण हातानं हलवून द्या, हलवून दिल्यानंतर ते पाणी आपण फिरत राहते. म्हणजेच त्यावेळेस जी पाणी जशी पृथ्वी फिरते त्याच कारणामुळे पृथ्वीवरची जी संपूर्ण जी क्रिया आहे त्यावरचं पाणी म्हणा किंवा आपलं झाडं किंवा इतर जे प्राणी आहेत ते एक प्रकारच्या स्थितीनं पाणी असल्या कारणाने फिरते, पण पाणी फळांशी आपल्याला फिरताना पाहायला मिळते. त्यावेळेस पृथ्वी ह्याचा जो केंद्र आहे या केंद्राच्या उलट दिशेने त्यावरच्या संपूर्ण वस्तू फिरत असतात, आणि त्याचवेळी पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याचवेळेस पृथ्वीचं गुरुत्वीय बलही त्याच्या विरुद्ध दिशेने कार्य करत. म्हणजे एकाच वेळी केंद्रस्थानी बलाच्या कारणामुळे वस्तू पृथ्वीच्या बाहेर फेकल्या जातात आणि त्याचवेळेस गुरुत्वीय बलामुळे त्याच वस्तू आतमध्ये खेचल्या पण जातात. म्हणजे एकाच वेळी आपल्याला दोन क्रिया पाहायला मिळतात, ती म्हणजे पृथ्वीचं केंद्रस्थानी बल ती वस्तू बाहेर फेकतात आणि एकाच वेळी आपल्याला गुरुत्वीय बल म्हणजे पृथ्वीच्या वर ज्या वस्तू असतात त्या खेचल्या जातात. त्या कारणामुळे या दोन्ही क्रियामुळे आपल्याला भरती आणि ओहोटी पाहायला मिळतात. आणि तुम्हाला आणखी जर सांगायचं झालं बघा, या ठिकाणी आपल्याला तुम्हाला डिग्रोन म्हणून तुम्हाला दिलं चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि याचे पृथ्वीवर. समजा काही वेळेला आपल्याला पृथ्वीचे दोन पार्ट पाहायला मिळतात, एक भांगाची भरती आणि दुसरी उधाणाची भरती. उधाणाची भरती आणि भांगाच्या भरतीने आपल्याला नेहमी या ठिकाणी हे तिन्ही गोष्टी आपल्याला नेहमी कार्य करतात. बघा, या ठिकाणी चंद्र, सूर्य, पृथ्वी यांचे पृथ्वीवर, चंद्राचंही बल, पृथ्वीचंही बल आणि सोबतच सूर्याचंही पृथ्वीवर जेव्हा एकाच वेळी समजून घ्या कार्य करणार त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जे वस्तू आहे ती पृथ्वीवरून खेचल्या जाणार. त्या कारणामुळे आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला उधाणाची भरती किंवा भांगाची भरती पाहायला मिळतात. सोबत पृथ्वीचे व चंद्राचे परिभ्रमण, पृथ्वी आणि चंद्र, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि त्याच वेळेस चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो. ज्यावेळेस ते एका सरळ रेषेमध्ये येईल त्यावेळेस म्हणून आपल्याला या प्रकारच्या उधाणाच्या भरतीमध्ये किंवा भांगाच्या भरतीमध्ये या गोष्टीचा फरक पाहायला मिळतो. नंबर 3 आहे पृथ्वीचे परिवर्तन क्रिया केंद्रस्थानी बल. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यावेळेस तिच्यामध्ये एक प्रकारचं आपण आधीच पाहिलं का, ज्यावेळेस ती स्वतःभोवती फिरते त्यावेळेस तिच्यापैकी तिच्या मूळ केंद्रापासून ती वस्तू बाहेर फेकल्या जातात. तीही क्रिया आपल्याला या भरती ओहोटीमध्ये पाहायला मिळते. हे तीन घटक जे आहे हे तीन घटक आपल्याला या भरती ओहोटीमध्ये आपल्याला नेहमी कार्यबल मिळते. आता नेमकं आपण बघा, या ठिकाणी आपल्याला त्या प्रकारचे आपल्याला हीच गोष्टी आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. बघा, या ठिकाणी पृथ्वी, या पृथ्वीमध्ये या साईडनं चंद्र आहे आणि या साईडनं कदाचित शून्य किंवा जेव्हा चंद्र जेव्हा संपूर्ण पृथ्वीभोवती फिरतो त्यावेळेस तो संपूर्ण राऊंडमध्ये फिरतो. त्या कारणाने कधी इथं असतात कधी इथं असतात कधी संपूर्ण राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या चंद्राची पृथ्वी
पृथ्वीवर सगळ्यात जास्त जे गुरुत्वीय बल कार्य करते ते पृथ्वी चंद्र यांचं अंतर कमी असल्या कारणामुळे चंद्राचं गुरुत्वीय बल पृथ्वीवर जास्त ते जास्त तेज लागते सूर्यापेक्षा. त्या कारणामुळे आपला नेहमी चंद्र आपल्याला पाहावा लागला. यावेळेस हा चंद्राचं गुरुत्वीय बल ज्यावेळेस पृथ्वीचं पाणी जेव्हा खेचून घेते त्यावेळेस काही प्रमाणामध्ये पाणी ज्या साईडनं चंद्र असणार त्या साईडनं खेचल्या जातो. पण ही एकाच साईडनं खेचल्या जात नाही. ज्यावेळेस ही जर समजून घ्या पृथ्वीचा आपण जर समजून घ्या असा आळवा रेषो पाहिला तर इथं जर समजा 0° असेल तर या ठिकाणी 180° असणार. त्यावेळेस दोन्ही ठिकाणी आपल्याला ह्या स्थिती पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस समजून घ्या त्याच्या केंद्रापासून 19° सेल्सिअस मध्ये जर आपण पाहलं 90° म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी म्हणजे पाणी हे कमी खेचलं गेलं असं सरकारला पाहायला मिळते. त्या बघा या ठिकाणी कोरडी आहे आणि या ठिकाणी दोन ठिकाणी आपल्याला भरती पाहायला मिळतात. त्याकडे आता या ठिकाणी समजून घ्यायचं बघा पृथ्वी ही अशा पद्धतीने स्थिर आहे. या ठिकाणी चंद्राचं पृथ्वीवर कार्य करत आहे आणि या ठिकाणी पृथ्वीचं केंद्रस्थानी बलही कार्य करत आहे. या ठिकाणी पृथ्वीचं केंद्रस्थानी बल त्यावर असणाऱ्या वस्तू म्हणजे पाणी आपण बघूया. पाणी हे बाहेर घेतल्या जाते आणि त्याच वेळेस चंद्राचं बल हे पाणी खेचती आहे म्हणजे एक वस्तू खेचती आहे आणि चंद्राचं जो पृथ्वी बल पाणी उडवते आणि त्याच वेळेस पृथ्वीचं पृथ्वी बल पाणी खेचती आहे म्हणजे पाणी सोमरी जात आहे आणि पाणी मागही येत आहे. अशा प्रकारच्या क्रिया आपल्याला रोज पाहायला मिळतात. ह्या झाल्या म्हणजे पृथ्वीवर ओहोटी आणि भरती अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये आपण सर्व स्टार्टिंगला पाहिलं केंद्रस्थानी पण आपला जोपर्यंत समजदार नाही तोपर्यंत आपल्याला पृथ्वीवरून वस्तू का घेतल्या जातात या गोष्टीची माहिती आपल्याला होणार नाही. नंतर गुरुत्वीय बल पृथ्वीमध्ये गुरुत्वीय बल आहे हे आपण पहिलीपासून किंवा त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीमध्ये माहिती घेतली आहे. पण संख्या गुरुत्वीय बलापेक्षा केंद्रस्थानी बलावरची आपल्याला अत्यंत माहिती असणं गरजेचं आहे. कारण की वस्तू फेकल्या जातात ही क्रिया आपल्याला पृथ्वीची मान्य होत नाही. कारण की गुरुत्वीय बल असल्या कारणाने कोणत्याही वस्तू आपण पृथ्वीवर खेचल्या जातात पण फेकल्या जातात ही गोष्ट आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सांगत नाही किंवा आपल्याला माहीत नसते. त्यालाच आपण केंद्रस्थानी बल असं म्हणतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला उदाहरणाच्या ह्या दोन गोष्टी आपल्याला भरती ओटीमध्ये पाहायला मिळतात. आता आपण बघूया भरतीचे दोन प्रकार आहेत. एक उधानाची भरती आणि एक भंगाची भरती. आता उधानाची भरती म्हणजे काय आणि भंगाची भरती म्हणजे काय. ज्यावेळेस समुद्राचं पाणी मूळच्या स्थितीपासून खूप जास्त जेव्हा समोर येते त्यावेळेस त्याला आपण उधानाची भरती म्हणजे खूप जास्त पाणी समोर येणे म्हणजे भरतीचं प्रमाण खूप जास्त असणे त्याला आपण उधान आलेलं असं म्हणतो. आणि ज्यावेळेस भरती असते पण कमी प्रमाणात असते त्याला त्या ठिकाणी आपण भांगाची भरती असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन दिवशी आपल्याला नेहमी उधानाची भरती आलेली पाहायला मिळते. बघा तुम्हाला आकृती काढून दिली आली. या ठिकाणी आपल्याला आपण नेहमी मागतो भरती ओढीमध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वी याचे पृथ्वी बल आणि पृथ्वीचं केंद्रस्थानी बल कार्य करते. बघा या आकृतीमध्ये आपल्याला प्रथम समजेल की पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते सो त्याच वेळेस चंद्र पृथ्वीभोवती फिरते म्हणजे ही तिन्ही सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ दिशेमध्ये आलेले आहे. त्यावेळेस सूर्याचं पृथ्वी बल कार्य करणार पृथ्वीच्या पाण्यावर चंद्राचं पृथ्वी बल ही पाण्यावर या पृथ्वीवरच्या पाण्यावर कार्य करणार. त्यावेळेस म्हणजे या ठिकाणी जे पृथ्वी बल आहे हे पृथ्वीवरच्या पाण्याला खूप जोरामध्ये ओढणार. कारण की यावेळेस पृथ्वीवरचं पाणी दोन व्यक्ती ओढत आहे एक सूर्य आणि दुसरा चंद्र. त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला ही स्थिती आपल्याला नेहमी पौर्णिमा आणि अमावस्या या स्थितीमध्ये पाहिलं. कारण की आपल्याला माहित आहे जेव्हा सूर्यग्रहण की चंद्रग्रहण होते त्यावेळेस आपल्याला नेहमी चंद्र आणि सूर्य हे आणि पृथ्वी ही अमावस्या आणि पौर्णिमेला एका सरळ दिशेमध्ये येते. त्याचवेळेस आपल्याला ही स्थिती नेहमी उधानाची भरती या पौर्णिमा आणि अमावस्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस या ठिकाणी सूर्य चंद्र आणि पृथ्वीचं नेहमी प्रमाणामध्ये गुरुत्वाकर्षण आणि सोबतच पृथ्वीचं केंद्रस्थानी बल हे पाणी फेकत्या कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी समुद्राचं पाणी मूळच्या स्थितीमध्ये आपल्याला समोर यायला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी वाट आहे उधानाची भरती. दुसरा वाट आहे भांगाची भरती. यामध्ये आपल्याला बघा पृथ्वीचं आणि चंद्राचं परिवलन आणि या ठिकाणी सूर्य स्थिर आहे पण पृथ्वी भोवती चंद्र फिरत आहे आणि पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. त्यावेळेस नेहमीप्रमाणे आपल्याला एक सरळ रेषेमध्ये पाहायला मिळत नाही पण दोन्ही ठिकाणी आपल्याला सूर्य आणि
दोन्हीकडे एका कार्टून मध्ये आलेलं आहे, त्याला आपल्याला अष्टमी पाहणार. भांगाची भरती ही अष्टमीच्या दिवशी नेहमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी बघा, म्हणजे सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांचा कार्टून झालेला आहे. दोन्ही पृथ्वीवरचं पाणी या साईडनं सूर्य ओढत आहे आणि या साईडनं ओढत आहे. त्या कारणामुळे पाणी ओढण्याची क्रिया सारखी आधी आपण बघितली की एका सरळ रेषेमध्ये ओढत आहे, त्या कारणामुळे भरपूर प्रमाणामध्ये पाणी ओढलं गेलं. पण या ठिकाणी या ठिकाणीही पाणी ओढत आहे, पण एका सरळ रेषेमध्ये न ओढता दुसऱ्या दिशेमध्ये ओढत असल्या कारणामुळे भरती होतच आहे पण कमी प्रमाणामध्ये. कारण की ओढण्याची ताकद आधीच्या भरतीमध्ये खूप जास्त होती. या ठिकाणी दोन्ही ओढत आहे पण विरुद्ध दिशेने किंवा सोळच्या साईडच्या दिशेने ओढत असल्या कारणामुळे भांगाची भरती असं म्हणतो. बघा, या ठिकाणी या साईडने पण पाणी ओढत आहे, या साईडने पण पाणी ओढत आहे. त्या कारणामध्ये पृथ्वीवर या साईडनं भरती आणि या साईडनं भरती होणार. कारण की नेहमी भरती एका दिशेमध्ये कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. झिरो अक्षांशावरच ज्या भरती असेल तर 180 अक्षांशावर आपल्याला भरतीच पाहायला मिळणार. त्या कारणामुळे ह्या 91 आणि या 20 आपल्याला नेहमी प्रमाणामध्ये त्याबद्दलची विरुद्ध दिशा आपण नेहमी पाहायला मिळते. भरती कधीही एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा कोटी म्हणा बघा एकाच ठिकाणी पाहायला मिळत नाही. अशा प्रमाणे समजा या ठिकाणी भांगाची भरती त्या स्थितीला आपण चंद्र सूर्य आणि पृथ्वी हे काटोनामध्ये पाहायला मिळतात. त्या कारणामुळे आपल्याला भांगाची भरती पाहायला मिळते. अशा आतापर्यंत आपण दोन पॉइंट पाहिलं, भरती का होते आणि भरती झाल्यानंतर त्याच्यावर आपण दोन प्रकार, उधाणाची भरती आणि भांगाची भरती. या भांगाच्या भरती या दोन्ही भरतीमध्ये जो फरक आहे जो का होते ते हे गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. त्यामध्ये हे तीन जे घटक आहे हे तीन घटक आपल्याला मोठ्याप्रमाणे कार्यामध्ये कार्य करते. त्यामध्ये चंद्र सूर्य पृथ्वी यांचे पृथ्वीवर आणि पृथ्वीचे व चंद्राचे परिभ्रमण आणि त्यानंतर तीनचं पृथ्वीचे परिभ्रमण पृथ्वीची परिवहन क्रिया आणि केंद्रस्थानी क्रिया ह्या गोष्टी आपल्याला भरती आणि गोष्टीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाप्रमाणे हा टॉपिक तुम्हाला समजला असणार अशी आशा करतो. धन्यवाद.